उर्से गावाजवळ छापा टाकून काळे तेल तयार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक केली गेली आहे. पोलिसांनी 5 टँकरसह रसायन जप्त केलंय. वाहतूक शाखेच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी सांगितलं, पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील हिनोदय पुलाजवळ डोंगराच्या बाजूला सागर सुतार, बसवराज स्वामी, इंद्रस्वामी, शरणप्पा यांच्यासह एक अज्ञात व्यक्ती असे 5 जण टँकरमध्ये पाणी, कॉस्टिक सोडा, ऑइल रसायन आणि टँकरला जोडलेल्या फायटर इंजिनच्या सहाय्यानं काळं तेल तयार करीत असल्याची माहिती पुणे वाहतूक शाखेच्या ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, हवालदार किशोर दुबे, रवी जाधव, सुरेश मोरे, सुरेश चव्हाण यांच्या पथकानं पहाटेच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकला. 5 टँकर कॉस्टिक सोडा, 42 रिकामे बॅरल, मिक्स करणारं फायटर इंजिन, 500 लिटर ऑइल असा 20 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांनी बसवराज स्वामी यास अटक केली असून अन्य चौघे जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झालेले आहेत.